योग आढ़ावा योग हा एक निरोगी जीवन शैली योग आहे ज्याचा उगम भारतात झाला आहे। आता ते विज्ञानाचा एक प्रकार असे सर्वत्र मानले आहे। जग पाश्चिमात्य संस्कृती ही ते आरोग्यदायी म्हणून स्वीकारत आहे। वैज्ञानिक व्यायाम प्रकार योगाचा उगम स्पष्ट त्याला एक दीर्घ सामान्य व्यक्तीसाठी योग यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार क्रिया आणि ध्यान जे स्वतःला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवा यासाठी उपयुक्त आहेत। मानसिक दृष्ट्या सतर्क आणि भावनिक दृष्ट्या संतुलित हे शेवटी अध्यात्मासाठी जमीन तयार करते। एखाद्या व्यक्तीचा विकास सध्याच्या योग अभ्यासक्रमाच्या मुख्य भर शाळेत जाणाऱ्या मुलांनी त्याची शारीरिक तंदुरुस्ती विकसित करणे मानसिक विकास आणि भावनिक स्थिरता मुद्रा किंवा आसन हा याचा महत्त्वाचा आधार आहे। अभ्यासक्रम त्यामुळे या अधिक इतर योगिक क्रिया देखील देण्यात आल्या आहेत। योग म्हणजे काय? योग हा शब्द संस्कृतच्या युजपासून आला आहे। याचा अर्थ सामील होणे किंवा एक हे संघ म्हणून घेतले जाऊ शकते। शरीर मन आणि आत्मा आणि दोन्ही साहित्यात वापरले जाते। शेवट तसेच साधन म्हणून शेवटी योग सूचित करतो सर्वोच्च स्तरावर व्यक्तिमत्वाचे एकत्रीकरण। याचा अर्थ योगामध्ये विविध पद्धती आणि तंत्राचा समावेश होतो। अशा एकात्मतेचा विकास या पद्धती आणि तंत्रे योगशास्त्रातील साधन आहेत। साहित्य आणि त्यांना एकत्रितपणे योग असेही संबोधले जाते। योग योगाचे महत्व उत्तम आरोग्य हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे। पण हे अधिकार वैयक्तिक सामाजिक आणि पर्यावरणावर अवलंबून असतात। घटक पर्यावरणीय किंवा सामाजिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर आपण एक चांगली रोगप्रतिकार प्रणाली विकसित करू शकतो आणि स्वतःची चांगली धारणा जेणेकरून इतर परिस्थिती उद्भवू नये आणि आपण चांगले आरोग्य प्राप्त करू शकतो। आरोग्य ही सकारात्मक संकल्पना आहे। सकारात्मक आरोग्य म्हणजे केवळ रोगापासून मुक्तता नाही परंतु त्यात राशीचा आनंदी आणि उत्साही कल्याणची भावना सामान्य प्रतिकार आणि सहज लागवड करण्याची क्षमता विशिष्ट आक्षेपार्ह एजंट विरुद्ध प्रतिकार शक्ती। योग ही सर्वात शक्तिशाली औषधविरहित प्रणालींपैकी एक आहे। उपचार त्याची स्वतःची निरोगी प्रणाली अनेकांनी वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतले आणि सादर केले। आपल्या शारीरिक वाढीसाठी योगासने जीवनशैली म्हणून अंगीकारली जाऊ शकतात आणि मानसिक आरोग्य योगाची ओख शालेय स्तरावर केल्यास निरोगी सवी आणि जीवनशैली रुजवण्यास मदत होईल। चांगले आरोग्य मिळवा अशा प्रकारे शालेय स्तरावर योगाचे उद्दिष्ट प्रोत्साहन देणे हा आहे। शारीरिक मानसिक आणि सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली मुलांचे भावनिक आरोग्य योग विकासाला मदत करतो। सामर्थ्य तग धरण्याची क्षमता सहनशक्ती आणि शारीरिक पातळीवर उत्सुक आणि सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली मुलांचे भावनिक आरोग्य। प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या तंत्राचा समावेश होतो। श्वास किंवा श्वसन प्रक्रियेच्या नियंत्रणाशी संबंधित आहे। प्राणायाम ज्याला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते त्यात आपल्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची जाणीवपूर्वक हाताळणी सामान्य योगिक पद्धती योग।
पद्धति जैसे कि यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, शतकर्म, स्वच्छता, सराव, मुद्रा, बंधन, धारणा, ध्यान, ध्यान। ये थे आपण त्या पद्धतींवर चर्चा करू ज्या सामान्यतः आहेत वापरले। यम आणि नियम हे तत्वांचे प्रारंभिक संच आहेत जे संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील आपले आचरण याशी संबंधित नैतिकता आणि मूल्य आहेत। आसन या शब्दाचा अर्थ विशिष्ट आसनात बसणे जे आरामदायी आहे आणि जे स्थिरपणे राखले जाऊ शकते। बर्याच काळापासून आसन स्थिरता, शारीरिक आणि मानसिक पाती आराम देते। प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या तंत्राचा समावेश होतो। श्वास किंवा श्वसन प्रक्रियेच्या नियंत्रणाशी प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या तंत्राचा समावेश होतो। श्वास किंवा श्वसन प्रक्रियेच्या नियंत्रणाशी संबंधित आहे। प्राणायाम ज्याला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते त्यात आपल्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची जाणीवपूर्वक हाताळणी श्वसन प्रणालीचे आरोग्य यावर अवलंबून असते। गुणवत्ता तसेच द्वारे इनहेल केलेल्या हवेचे प्रमाण व्यक्ती ते ताल आणि पूर्णतेवर देखील अवलंबून असते। श्वासाच्या प्राणायामाद्वारे एक अभ्यासक फायदेशीरपणे तिच्या त्याच्या श्वासोच्छवासासह कार्य करते। हृदय व रक्तवाहिन्या संबंधी आणि मज्जा संस्था भावनिक स्थिरता आणि मनःशांती। प्राणायामाचे तीन टप्पे जे घडवून आणत आहेत ज्यांना पुराक, रेचक असे म्हणतात आणि कुंभक। पुरका हे नियंत्रित इनहेलेशन आहे। श्वासोच्छवास नियंत्रित केला जातो आणि कुंभक नियंत्रित केला जातो। श्वास रोखून धरणे। सुरुवातीला उच्छवास रेचक थोडासा असू शकतो, इनहेलेशनच्या तुलनेत जास्त का। आग्रह सुरुवातीला एक प्रत्याहार। प्रत्याहाराचा योग साधना म्हणजे इंद्रिय मागे घेणे, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंद्रियांपासून। प्रत्याहारात बाह्य परिसराबद्दलची जागरूकता मागे घेतली जाते आणि आत नेले जाते। आत्मनिरीक्षण, चांगल्या पुस्तकाचा अभ्यास काही प्रथा आहेत ज्या प्रत्याहारात मदत करू शकतात। बंधन आणि मुद्रा। बंध आणि मुद्रा या हाताळणीचा समावेश असलेल्या पद्धती आहेत। मध्ये काही अर्धस्वैच्छिक आणि अनैच्छिक स्नायूच्या शरीर या पद्धती स्वैच्छिक नियंत्रण आणतात आणि अंतर्गत अवयवांना टोन अप करा। क्रिया, शुद्धीकरण प्रक्रिया। शतकर्म म्हणजे सहा कर्म किंवा क्रिया। कर्म क्रिया। शतकर्म म्हणजे कृती। शतकर्म ही शुद्धीकरण प्रक्रिया आहे। शरीराच्या विशिष्ट अवयवांना डिटॉक्सिफाय करून स्वच्छ करा। त्यांना शुद्धीकरण शरीर आणि मन राखण्यासाठी मदत करते। निरोगी थयोगिक ग्रंथामध्ये सहा शुद्धीकरण प्रक्रिया वर्णन केल्या आहे। हे नीती, धोती, बस्ती, त्राटक, नौली आहे आणि कपालभाती। हे स्वच्छ करण्यासाठी फायदेशीरपणे वापरले जातात। पाणी, हवा किंवा वापरून अंतर्गत अवयव किंवा प्रणाली शरीराच्या काही अवयवांची हाताळ। ध्यान। ध्यान ही एक विश्रांती सराव आहे जी विश्रांतीसाठी प्रेरित करते। शरीर आणि मनात ध्यानामध्ये एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केले जाते। श्वास डीप
सारख्या एकाच वस्तुवर बराज का नाकी। ध्यान ही आरामदायी सराव आहे ते विकसित होते। व्यक्ति मध्ये कल्याणची भावना। आरोग्यासाठी योग आढावा योग आपल्या देशातच नव्हे तर खूप लोकप्रिय झाला आहे, परंतु जगातील इतर अनेक भागामध्ये देखील योगिक पद्धती सर्वांगीण आरोग्याच्या विकासास कारणीभूत ठरते। मध्ये म्हटल्याप्रमाणे परिचय योगाचा अर्थ विशेषत शरीराचा संबंध आणि मन हे प्रमोशन आणि देखभाल मध्ये योगदान देते। निरोगी शरीर आणि निरोगी मन। आपण क्षमता विकसित करू शकतो, जसे की चपटा, संतुलन, समन्वय, सामर्थ्य आणि लवचिकता योग साधना करू। यामुळे शारीरिक सुधारणा देखील होते, मानसिक आणि भावनिक आरोग्य हे देखील चांगले मदत करते। शरीराच्या सर्व प्रणालींचे कार्य त्यामुळे योगास मदत होते। विविध योगिक पद्धती जसे की आसन आणि प्राणायाम योग साधने सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत।